शिवपूर्व तसंच शिवकालीन जासलोकगड उर्फ मोहनगड या किल्ल्याची स्थाननिश्चिती केल्याचा दावा पुण्यामधल्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभाग अभ्यासक सचिन जोशी यांनी केली आहे. अनेक वर्ष ऐतिहासिक कागदपत्र आणि कथा कादंबऱ्यांमधून या गडाच्या नावाचा उल्लेख सापडतो, मात्र जोशी यांच्या दाव्यानुसार मोहनगडाची स्थाननिश्चिती झाल्यानं आता नवी माहिती उजेडात येईल. वरंद घाटाच्या माथ्यावर नीरा नदीच्या उगमाजवळ जासलोडगड वसलाय. जासलोडगड उर्फ मोहनगडाचं स्थान हिरडस मावळात असल्याचा उल्लेख शिवछत्रपतींनी बाजीप्रभूंना लिहिलेल्या पत्रात आहे. पुणे जिल्ह्यातील भोर महाड रस्त्यावर 30 किलोमीटर अंतरावर हिरडोशी गाव आहे. हिरडोशीपासून 5 किलोमीटर अंतरावर वरंद घाटाच्या माथ्यावर शिरगाव आहे. जासलोडगडाकडे जाणारी पायवाट या शिरगावातूनच जाते. गडाच्या पायथ्याशी जननी देवीचं मंदिर आहे. समुद्र सपाटीपासून 1100 मीटर उंचीवर असलेल्या या गडावर पायवाटेनं जाण्यासाठी 1.5 तास लागतो. सुरुवातच पहिले शिवाजी महाराजांनी जे बाजीप्रभू देशपांडेंना पत्र लिहिलं आहे त्या पत्रापासून सुरुवात झाली. त्या पत्रा म्हणजे हे एका ओळीचा उल्लेख नसून किल्ल्याचा पूर्ण पत्रच किल्ल्यावरती लिहिलेलं आहे. संशोधनादरम्यान या गडावर काही तांब्याची नाणीही मिळाली आहेत. त्यावर पर्शियन लिपी असल्याचा अंदाज आहे. गडाच्या उत्तरेला राजगड आणि तोरणा तर पश्चिमेला रायगड आहे. गडाच्या नैऋत्येला मंगळगड, दक्षिणेला रायरेश्वराचं पठार तर पूर्वेला रोहिडा किल्ला आणि मावळचा परिसर आहे. आपल्या पायऱ्या होत्या आणि खास करून या किल्ल्याचा उपयोग असा अफजल खान वधाच्या सुमारास झालेला होता. त्या सुमारास जे सैन्य वरती येईल त्यांना अडवायसाठी या किल्ल्याचा उपयोग झालेला होता आणि म्हणून त्या दृष्टीने थोडा विचार करण्यात आला की अफजल खान वधाच्या वेळी जर अडवायचा असेल सैन्य तर तो किल्ला कुठल्या दिशेला पाहिजे, कुठल्या बाजूला पाहिजे आणि तिथनं कुठले किल्ले दिसले पाहिजेत ह्याचा सगळ्याचा अभ्यास करून मग हा शिरगाव जवळचा एक डोंगर लोकेट करण्यात आला. मोहनगडाचा उल्लेख 13 मे 1659 या दिवशी शिवछत्रपतींनी बाजीप्रभूंना लिहिलेल्या पत्रात आहे. या पत्रात किल्ला ओस पडल्याचा उल्लेख आहे. जासलोडगडची स्थाननिश्चिती झाल्यामुळे आणखी काही ऐतिहासिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. Zee24 तास साठी धरित्री जोशी, पुणे.